नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ प्रभात सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना गुड मॉर्निंग. गेले महिनाभर 1 सप्टेंबर पासून आमच्या श्रीगोंदा तालुका शिक्षण विभागाकडे आता 5वी ऑनलाईन शिष्यवृत्ती मार्गदर्शन याची जबाबदारी आहे. आणि आता आपण शेवटच्या आठवड्यात आहोत आणि गेले 3-4 तासिकांपासून आपण बुद्धिमत्ता या विषयामधील भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक बुद्धिमत्ता याबाबत या ठिकाणी विशेष असं मार्गदर्शन घेत आहोत, करत आहोत. कालच्या आणि त्याच्या आधीच्या 2-3 तासांमध्ये या ज्या बुद्धिमत्ता आहेत, भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक बुद्धिमत्ता, म्हणजे मुलांनो शिक्षण, शिक्षणातून असं म्हणतो आपण की माणुसकी निर्माण झाली पाहिजे, शिक्षणातून माणूस निर्माण झाला पाहिजे, म्हणजे त्या माणसाचा सर्व बाजूंनी सर्वांगीण असा विकास झाला पाहिजे. त्याच्यामध्ये महत्वाचा जो मुद्दा आहे की त्याच्या सगळ्या भावनांचा विकास झाला आहे का, तो समाजशील आहे का, तो समाजामध्ये वावरताना घरामध्ये शाळेमध्ये वावरत असताना तो कशा प्रकारे वागतो, कोणताही व्यक्ती, याच विश्लेषण करणारे ह्या ज्या बुद्धिमत्ता आहेत, भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक बुद्धिमत्ता. म्हणजे पहा, कधी कधी एखादा व्यक्ती खूप हुशार असेल, त्याला परीक्षेमध्ये खूप मार्क मिळत असतील, तो त्याच्या आयुष्यामध्ये उच्च पदावर गेलेला असेल, परंतु त्याच्यामध्ये जर भावनिकता नसेल, तो इमोशनल नसेल थोडाही, तर त्याला समाज सहजासहजी स्वीकारायला तयार होते. मग आपण या समाजामध्ये किंवा आपल्या घरापासूनच जर सुरुवात केली, तर घरामध्ये आपले आजी आजोबा, आई वडील, घरातील इतर आपले सर्व नातेवाईक, आपले शेजारी राहणारे लोक, आपले मित्र, समाजातील इतर ज्यांच्या ज्यांच्याशी आपला संपर्क येतो, म्हणजे आपण जर भाजी घ्यायला गेलो तो भाजीवाला असेल, दुकानात गेलो दुकानदार असेल, ज्यांच्याशी ज्यांच्याशी आपला संपर्क येतो त्यांच्याशी आपण कशा पद्धतीने वागतो, आपलं बोलणं कशा पद्धतीचं आहे, आपण त्यांना योग्य असा प्रतिसाद देतो का, याचा विचार या भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्ता या घटकामध्ये केलेला असतो. आणि आजचा जो घटक आहे आपला महत्वाचा, सामाजिक बुद्धिमत्ता, परीक्षेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला निश्चित गुण मिळवून देणारा हा घटक आहे. मग हा घटक या घटकावर आधारित जे महत्वाचे मुद्दे आहेत आणि काही उदाहरणं आपण आज पाहणार आहोत. मिशन आरंभ 2023-24 जिल्हा परिषद अहमदनगर आयोजित इयत्ता 5वी नवोदय व स्कॉलरशिप म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन, या ठिकाणी आपण या मार्गदर्शनाच्या तासिकांच्या मध्ये आता हा जे घटक आहे बुद्धिमत्ता, सामाजिक बुद्धिमत्ता आणि भावनिक बुद्धिमत्ता, हे जवळपास शेवटचे घटक राहिलेले आहे. आणि यानंतर इथून पुढे आपल्या परीक्षा येईपर्यंत सराव साधण्या असणार आहे, होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला या संपूर्ण उपक्रमासाठी जी प्रेरणा आहे, मार्गदर्शन आहे, आपले सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीकर साहेब, सन्माननीय माननीय शिक्षण अधिकारी भास्कर पाटील साहेब, आमच्या श्रीगोंदा तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय सत्यजित मच्छिंद्र साहेब, त्यानंतर जिल्हा परिषद मुख्यालयातील विस्ताराधिकारी माननीय सन्माननीय कार्ले मॅडम, आमच्या पंचायत शिक्षण विभागातील विस्ताराधिकारी भुजबळ साहेब आणि वरिष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी गुरुदे साहेब, या सर्वांच्या आणि सर्व पालक
शिक्षक विद्यार्थी तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आपण हा उपक्रम चालू ठेवलेला आहे. तर आजचा जो विषय आहे तो आहे बुद्धिमत्ता चाचणी. तुम्ही जो आता केरकर शहरामधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी पडवळी तालुका त्रिगोंदा जिल्हा अहमदनगर आज 28 तारीख आहे आणि आजचा सामाजिक बुद्धिमत्ता हा घटक आहे. आता या सामाजिक बुद्धिमत्तेबद्दल मी सुरुवातीला बोललो की आपण समाजामध्ये वावरत असताना आपला प्रतिसाद कसा असतो, आपण वागतो कसे, बोलतो कसे. एखाद्या विशिष्ट प्रसंगी एखादी घटना घडल्यानंतर आपल्याकडून काय अपेक्षित असतं, कोणत्याही व्यक्तीकडून काय अपेक्षा आहे, ती अपेक्षा आपल्याला जपता येते का, त्या अपेक्षेला आपण उतरतोय का, हे पाहणं म्हणजे आपल्या सामाजिक बुद्धिमत्तेचा विकास झाला आहे असं समजलं पाहिजे. आता सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे स्वतःच्या आणि इतरांच्या कृती समजून घेण्याची क्षमता. आता याच्यामध्ये स्वतःच्या मध्ये आपण अगोदर स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे, बरोबर. स्वतःच्या आणि इतरांच्या अगोदर स्वतःच्या कृती एकदा आपण तपासून बघितल्या पाहिजे. म्हणजे एखाद्या प्रसंगी तुम्ही वर्गात असताना, मैदानावर असताना, किंवा एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये असताना, समारंभामध्ये असताना कशा प्रकारे वागता, काय कृती करता, ती कृती चांगली आहे का वाईट आहे हे समजणं गरजेचं आहे. म्हणजे कधी कधी आपल्याला वाटतं आपलं सगळं खरं आहे, मी बरोबर आहे आणि इतरांचं चुकीचं आहे असं नसतं. आपण स्वतःची कृती, स्वतः त्या कृतीचं मूल्यमापन केलं पाहिजे. आपण स्वतः चांगल्या पद्धतीने वागतो का, बोलतो का, एखाद्या घटनेला आपण प्रतिसाद कसा देतो, त्यावर आपण काय कृती करणार आहोत. समजा तुम्ही शाळेत येत आहात आणि रस्त्याने एखाद्या मुलाची सायकल पडली आहे, तो पडला आहे, त्याला जखम झाली आहे, अशा वेळी तुमची कृती कोणती योग्य ठरेल बरं? त्याच्याकडे पाहून हसायचं आहे का, त्याच्याकडे पाहत पाहत निघून जायचं आहे का, मला काय करायचंय हा विचार करायचा का? नाही. जर तो मुलगा तुमच्यापेक्षा लहान असेल, बरोबर, तो विद्यार्थी ती विद्यार्थ्यांनी तुमच्यापेक्षा वयाने लहान असेल किंवा मोठी असेल, तर त्याला आधार दिला पाहिजे, है ना. म्हणजे त्याला दवाखान्यामध्ये त्याला जर मोठी जखम झाली असेल, त्याच्यावर कुणी आहे का, मोठी माणसं आहेत का, त्यांना आपण सांगितलं पाहिजे, है की नाही. म्हणजे तुम्ही ज्या प्रकारे मदत करू शकता त्याच्यावरून तुमचा सामाजिक विकास झालेला आहे, म्हणजे तुमचा भावनिक विकास झालेला आहे, तुम्ही भावना प्रधान आहात. कधी कधी भावना शून्यपणे आपण वागतो का, मला त्याचं काय करायचं, मला काय गरज आहे, त्याच्या बाबतीत घटना एखादी घडली आहे दुसऱ्याच्या बाबतीत, जाऊ द्या, त्याचं तो पाहून घेईल. परंतु त्यावेळी तुम्ही जर एखादी चांगली कृती केली तर तुम्ही निश्चितच सर्व समाजाच्या कौतुकात पात्र ठरत असता. वर्गात असताना किंवा मैदानावर असताना, म्हणजे शाळेच्या परिसरामध्ये तुम्ही असताना, तुम्ही जर चांगल्या कृती करत आहे, कोणत्याही घटनेला तुम्ही प्रतिसाद चांगल्या पद्धतीने दिला, तर तुम्ही सर्व विद्यार्थ्यांचे, सर्व शिक्षकांचे आणि पर्यायाने सर्व शाळेचे लाडके होऊन जा. म्हणून या विशिष्ट प्रसंगी आपली कोणती कृती योग्य ठरेल याचा विचार केला पाहिजे, आपलं कोणतं बोलणं योग्य ठरेल याचा विचार केला. असं म्हणतात की बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून आपण बोललं पाहिजे, विचारपूर्वक आपण कृती केली पाहिजे आणि आपली कृती सर्वांना पटेल, सर्वांना पसंत होईल अशा प्रकारच्या असतील. म्हणजे ह्या ज्या स्वतःच्या कृती आहेत त्या खूप खूप मोठा विषय आहे. आपण विशिष्ट प्रसंगी
कशा पद्धतीने वागतो याला म्हणायचं स्वतःच्या कृती. स्वतः आपण स्वतः स्वतःपासून येणे आपण सुरुवात केली पाहिजे. आणि दुसरं आहे इतरांच्या कृती समजून घेण्याची क्षमता. म्हणजे स्वतःच्या कृती, स्वतः केलेली कृती चांगली आहे का वाईट आहे हे सर्वप्रथम आपल्याला समजलं पाहिजे. प्रत्येकाला समजलं पाहिजे मी जे वागतोय, मी जे बोलतोय, मी जे करतोय ते योग्य आहे की अयोग्य आहे, चांगलं आहे की वाईट आहे हे समजलं. आणि इतरांच्या कृती, आपल्या घरातील इतर सर्व सदस्य, आपल्या शेजारचे, आपले मित्र, वर्गातील विद्यार्थी, समाजामध्ये इतर ठिकाणी तुम्ही ज्या ज्या वेळेस जाता त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व व्यक्ती यांच्या कृती समजून घेण्याची क्षमता प्रत्येकामध्ये असली पाहिजे आणि त्या योग्य प्रकारे समजून घेता आलं घेता आल्या पाहिजे. जर त्या योग्य प्रकारे समजून घेता आल्या नाही तर अनेक दुर्दैवी अशा घटना घडतात. आणि म्हणून आपण किती सामाजिकता जपतोय, बरोबर, आपण किती कोणाला मदत करतोय, एखाद्याच्या संकट समय आपण किती धावून जातोय, किंवा एखाद्या कार्यक्रम स्थळी आपण कशा प्रकारे वागतोय. नाहीतर तुम्हाला मुलांना सवय असते, एखादा कार्यक्रमात तुम्ही जेव्हा जाता कार्यक्रम सुरू व्हायला वेळ असतो आणि तुमचे दोन चार मित्र तुम्ही जमा झालेले असतात, बरोबर, कार्यक्रमाची तयारी चालू असते, प्रमुख पाहुणे कुठेतरी रस्त्याने जवळपास आलेले असतात, त्या कार्यक्रमाची तयारी करणाऱ्यांच्या मागे खूप कामं असतात. आणि अशातच तुम्ही चार पाच मुलं काय करतात, सारखी इकडून तिकडं पळत राहतात, बरोबर, एकमेकांच्या मागे धावतात, बरोबर. आणि मग तुम्हाला कोणीतरी सांगतं अरे मुलांना शांत बसा, कार्यक्रम आहे, कार्यक्रमाची तयारी चालू आहे, बरोबर. आणि मग हे सांगितल्यावर तुम्ही थोडा वेळ शांत बसता, परत थोड्या वेळाने काय होतं, काही मिनिटं गेली किंवा परत तुमचा तोच खेळ सुरू होतो, बरोबर. हे करणं योग्य आहे का नाही ह्या तुमच्या स्वतःच्या कृती आहे, बरोबर. समजा तुम्ही त्या कार्यक्रमामध्ये शांत बसलेले आहात, खुर्चीवर बसून कार्यक्रम सुरू होण्याची वाट पाहतात आणि तुमच्यासारखीच इतर मुलं त्या ठिकाणी दंगामस्ती करत आहेत, त्या कार्यक्रमात अडथळा निर्माण होईना असं काहीतरी वागत आहे, म्हणजे त्या इतरांच्या ज्या कृती आहेत त्या समजून घेण्याची क्षमता असली पाहिजे. आणि त्या समजून घेऊन त्यांच्याकडून चुकीच्या कृती घडणार नाहीत यासाठी त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. किंवा अशा प्रसंगी तुम्ही काय कराल याचं भान, सामाजिक भान प्रत्येकाला असलं पाहिजे, बरोबर. समुदाय सामाजिक बुद्धिमत्ता व्यक्तींच्या अनुभवातून विकसित होते. म्हणजे अनुभव, आपण म्हणतो की अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक आहे, एक्सपिरियन्स. आणि सामाजिक बुद्धिमत्ता व्यक्तींच्या अनुभवातून विकसित होते म्हणजे काय, तर समाजामध्ये वेगवेगळ्या व्यक्ती किंवा आपण स्वतः आपल्याला जे वेगवेगळे अनुभव येतात चांगले किंवा वाईट, त्या अनुभवातून आपण त्या ज्या सामाजिक कृती आहेत त्या अवगत करत असतो. म्हणजे थोडक्यात एक उदाहरण सांगता येईल की एखादा मुलगा आहे आणि तो शाळेत आलेला आहे, शाळेत येण्यासाठी निघालेला आहे, तो रस्त्यामध्ये आहे आणि त्यावेळेस एखादा प्रसंग त्याच्या समोर ज्यावेळेस घडतो त्यावेळेस तो पाहतो आणि त्या विशिष्ट प्रसंगी काही लोक त्या ठिकाणी मदत करतात, वेळ देतात, थांबतात, बरोबर. आणि हा प्रत्यक्ष अनुभव हे रस्त्याने जाणारे अनेक लोक घेतात, परंतु बरेच जण मला काय करायचं हा विचार करून निघून जातात. आणि तुम्ही लहान मुलं सुद्धा बरेच जण त्या कृती पाहत असतात की बाबा रस्त्यामध्ये काहीतरी घटना घडलेली आहे, दोन तीन व्यक्ती मदत करतायत, बाकीच्या 5-50 व्यक्ती तिथे उभे आहेत, गर्दी करत आहेत, पण मदत करणारे हात मात्र थोडेच आहेत. मग त्या मदत करणाऱ्या लोकांचं नंतर सगळे लोक कौतुक करतात, तिथं गर्दीचे लोक कौतुक करतात, किंवा ज्यांना माहिती प्रसंग घडलेला समजायचे सर्व ते त्यांचं कौतुक करतात, पाहणा या
व्यक्तींनी त्या माणसाने किती मदत केली होती, आणि मग तिथं ज्या वेळेस तुम्ही असता तुम्ही त्यावेळेस ते स्वतःमध्ये आपली पण कुणीतरी असं कौतुक केलं पाहिजे. म्हणजे पहा आपलं कुणीतरी कौतुक केलं तर आपण अजून जोमाने चांगलं कृती करतो, चांगलं काम करतो, चांगला अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. एखादं तुम्हाला जर बक्षीस मिळालं वर्गामध्ये तुमच्या शिक्षकांनी साधं व्हेरी गुड जरी म्हटलं तरी आपल्याला छान वाटतं, म्हणजे माझं कुणीतरी कौतुक करतो. आणि मग त्या कौतुकामधून आपण आणखी चांगल्या चांगल्या कृती करण्याकडे उद्युक्त होता. बरोबर म्हणजे काय तर जे वेगवेगळे अनुभव दररोजच्या जीवनामध्ये आपल्याला येतात त्याच्यामधून सामाजिक बुद्धिमत्ता विकसित होत असते. प्रथम बघूया सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे एक महत्वाचं कौशल्य आहे, स्किल आहे. बरोबर आणि मग ते सगळ्यांना जमलं पाहिजे, कारण समाजामध्ये वागत असताना सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन प्रकारच्या विचारशैली असणारी माणसं असतात. म्हणजे एखादा प्रसंग आहे, एखाद्या प्रसंगी आपण किती सकारात्मकपणे किंवा किती नकारात्मकपणे बोलतो वागतो, एकंदरीत आपलं त्यावेळेच त्या ठिकाणचं वागणं बोलणं कशा पद्धतीचं आहे, ते सकारात्मक आहे का नकारात्मक आहे, ते एक महत्वाचं कौशल्य आहे. आणि आपण शाळेमध्ये शिक्षण घेत असताना किंवा समाजामधून सुद्धा बरंच काही शिकत असतो, त्यामध्ये जे आपण आत्मसात करतो वेगवेगळ्या प्रकारची स्किल कौशल्य, तर ही सामाजिक बुद्धिमत्ता असेल किंवा भावनिक बुद्धिमत्ता असेल यांचा तुमच्यामध्ये किती प्रमाणात विकास झालेला आहे, स्किल तुम्हाला किती आहे, म्हणजे तुमच्यामध्ये सामाजिक बुद्धिमत्ता हे एक कौशल्य आहे. कौशल्याचं काम आहे कधी कधी एखाद्या कार्यक्रम एखाद्या घरी किंवा सार्वजनिक काही कार्यक्रम असेल तर तिथं काम करणारे तिथलं नियोजन पाहणारे तिथलं आयोजन करणारे लोक खूप थोडे असतात. बरोबर कारण त्यांना ते कौशल्य आहे. बरोबर साधी गोष्ट आहे, एखादी जयंती आपल्याला साजरी करायची आहे आपल्या शाळेमध्ये तर शिक्षकांनी सांगितलेले काम सगळे तुला करतात का? नाही, शिक्षकांसमोर हो म्हणतात. आणि शिक्षक ज्यावेळेस दुसऱ्या कामामध्ये व्यस्त असतात त्यावेळेस ठराविक दोन तीन मुलं असतात की ते जबाबदारीने ते काम करत. बरोबर मग त्या जयंतीच्या प्रसंगी ज्या महापुरुषांची जयंती आहे त्यांचा फोटो आहे की नाही, फोटो ठेवण्यासाठी एखादं खुर्ची किंवा एखादं टेबल घेणं असेल, या सगळे नियोजन करणारे लोक थोडेच असतात. आणि इतरांचं त्यांचं आपलं काहीतरी वेगळंच चालू आहे. म्हणजे ते महत्वाचं कौशल्य त्या दोघा तिघा मुलांनी आत्मसात केलेलं आहे. बरोबर आणि ते एका स्टेप बाय स्टेप पायरी पायरीने त्यांचं काम करत असतात. बरोबर आणि मग जेव्हा कार्यक्रम सुरू होण्याची वेळ होते तेव्हा त्यांचं काम संपलेलं असतं आणि कार्यक्रम सुरळीत पार पडतो. आणि त्याच वेळी इतर जे विद्यार्थी आहेत किंवा इतर जे मुलं आहेत त्यांचं या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष नाही. बरोबर त्याच्यामध्ये ते स्किल नाही का तर ते आहे ते त्याच्यामध्ये सहभागी होत नाही. म्हणून इथून पुढे आपण सर्व कार्यक्रम असू कोणत्याही प्रकारचा उपक्रम असू त्याच्यामध्ये धीरेने उत्साहाने भाग घेतला तर आपल्याला ते सामाजिकतेचं कौशल्य प्राप्त झालं आहे असं म्हणता येईल. आता आपल्या जीवनामध्ये वेगवेगळे पैलू आहेत. आता आपण खेळाचं उदाहरण घेतलं क्रिकेट खेळाचं तर एखादा खेळाडू आपण म्हणतो ऑलराऊंडर आहे, अष्टपैलू आहे. ऑलराऊंडर आहे म्हणजे काय आहे तो मग त्याला बॅटिंग पण चांगली करता येते, त्याला बॉलिंग पण चांगली करता येते, त्याची फिल्डिंग पण चांगली असते. बरोबर मग आपल्या जीवनामध्ये सुद्धा ज्यांना ज्यांना वेगवेगळ्या प्रकारची अनेक कामं करता येतात ती माणसं आपण म्हणतो की ऑलराऊंडर आहे. बरोबर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पैलू त्यांच्याकडे आहेत, ते चांगलं भाषण करू शकतात, चांगलं बोलू शकतात. बरोबर चांगलं वागू शकतात, त्यांना चांगलं लिहिता येतं,
सुंदर रांगोळी काढता येते, चांगलं एखादं गाणं म्हणता येतं, भरपूर गोष्टी सांगता येतात. म्हणजे ज्या व्यक्तीला बऱ्याचशा गोष्टी करता येतात त्याला आपण अष्टप्रधान म्हणतो. आणि जीवनामध्ये अनेक गोष्टी आपल्याला करण्यासारख्या असतात, म्हणजे त्याला आपण पैलू म्हणतो. त्याला आपण जो शब्द आहे तो आहे पैलू. जीवनातील सर्व पैलूंमध्ये यशस्वी होण्यास मदत करते सामाजिक बुद्धिमत्ता. म्हणजे जीवन जगत असताना सर्व पैलूमध्ये म्हणजे ऑलराउंडर बनण्यास आपल्याला मदत करते. बरोबर. एखादा माझा मित्र आहे, एखादा माझा विद्यार्थी आहे, त्याला 100 पैकी 100% गुण मिळतात. बरोबर. पण तो घराच्या बाहेरच जातो, त्याची घराजवळची थोडीफार माणसं सोडतात, त्याच्या गल्लीमध्ये किंवा गावामध्ये कुणीच त्याला ओळखत नाही, त्याची ओळखच नाही. म्हणजे त्याने सामाजिक बसलेले आहे का? नाही. म्हणजे मग परीक्षेमध्ये किंवा शाळेमध्ये 100% गुण मिळवणारा विद्यार्थी समाजामध्ये वागताना सुद्धा तितकाच तो सर्वांच्या आवडीचा असला पाहिजे. बरोबर. म्हणजे आपण केवळ केवळ मार्क मिळवतो म्हणून हुशार आहोत आणि मग आपण अभ्यासात हुशार आहोत, तसे इतर गोष्टीमध्ये सुद्धा आपल्याला रस असला पाहिजे, इतर गोष्टीमध्ये सुद्धा आनंद घेता आला पाहिजे, त्याच्यातून आपल्याला भरपूर शिकता येतं. म्हणजे कसं बघा, एखादा मुलगा आहे त्याला 100 पैकी 100 मार्क मिळाले, 100% गुण मिळाले. बरोबर. मग असा हुशार विद्यार्थी वर्गातील त्याच्या इतर मित्रांशी कसा वागतो, कसा बोलतो, त्याच्यात मिसळतो का, म्हणजे मिळून मिसळून राहतो का, किंवा शेजाऱ्यांशी नातेवाईकांविषयी. नंतर काही काही तुमच्यासारखी मुलं घरामध्ये जर तुम्ही पाहुणे आले, नातेवाईक आले, तर आपण काय करतो, कुणीतरी दुसऱ्याच्या खोलीत जाऊन बसतो किंवा बाहेर निघून जातो, है की नाही? आणि आपल्यापास जे पाहुणे आलेले असतात, आपले नातेवाईक असतात, त्यांना असं वाटत असतं की मुलांशी आपण बोलावं, त्यांनी आपल्याशी बोलावं, तेवढ्यात तुम्ही गायब झालेले असतात, त्या ठिकाणावर निघून गेलेले असतात. बरोबर. आणि मग आपले पालक आहे ते सांगतात की आमचा मुलगा खूप हुशार आहे, जरा परीक्षेत वगैरे मार्क मिळाले, हे सगळं सांगत असतात. तर त्यावेळेस तुम्ही तिथे नसता, कारण तुम्ही निघून गेलेला. म्हणजे आपल्या घरी येणारे किंवा आपण जेव्हा दुसऱ्यांच्या नातेवाईकांकडे जातो, मित्रांकडे जातो, त्यावेळेस आपण त्यांच्याशी कसं बोलतो, कसं वागतो, त्यांची माहिती कशी मिळवतो, आपली माहिती कशी सांगतो, ते काय करतात हे कसं विचारतो, ही जी सामाजिक बुद्धिमत्ता आहे. म्हणजे हे जे सामाजिकत्व आहे, म्हणजे माणूस हा समाजशील प्राणी आहे. बरोबर. आपल्याला समाजामध्ये राहायला सगळ्यांनाच आवडतं, एक राहायला आवडतं का कोणाला? अजिबात नाही, है ना? आपले मित्र असतात, मैत्रिणी असतात, नातेवाईक असतात, शेजारी असतात, समाजातले सर्व व्यावसायिक असतात, यांच्याशी तुम्ही कशा पद्धतीने वागता, हे जे सगळे पैलू आहेत ते तुमच्या जीवनाला आकार देणारे पैलू असतात. बरोबर. आपण जी मोठी मोठी माणसं, मोठे महापुरुष यांची नावं घेतो का नाही, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील. बरोबर. मग ह्या सगळ्याच महापुरुषांनी काय केलेलं आहे, त्यांची एक सामाजिकता जपलेली आहे. आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो, समाजाचं आपल्यावर ऋण आहे, आणि ते कसं मला फेडता येईल, त्यातून मी कसा उतराई होईल, याच्यासाठी काम करणं हा एक महत्वाचा पैलू असतो. आणि मग असे सगळे पैलू एकत्र जर आले, तर त्या सगळ्या पैलूंमध्ये तुम्ही जर यशस्वी झाला, तर तुमचं आयुष्य सफल झालं, आयुष्य यशस्वी झालं असं म्हणता येईल. बरोबर. मग आता आता आपण जे महत्वाचा आपला मुद्दा आहे की सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे तरी नेमकं काय, तर मानवी वर्तनाचं केलेलं निरीक्षण. समाजामध्ये मानव म्हणून आपण वावरत असताना आपलं वर्तन, आपलं वागणं कसं आहे, याचं केलेलं एक प्रकारचं निरीक्षण या सामाजिक बुद्धिमत्तेमध्ये आहे.
म्हणजे एखाद्या प्रसंगी तुम्ही कसे वागला, तुम्ही काय कृती केली, तुम्ही काय बोललात, या सगळ्या गोष्टींचं कुणीतरी निरीक्षण करत असत, किंवा आपणही कोणाचं तरी निरीक्षण करत असतो. आणि मग हे निरीक्षण होत असताना मानवाचं म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या वागण्याचं बोलण्याचं एखादी कृती करण्याचं निरीक्षण होत असत. आणि त्या निरीक्षणामधून, त्या आलेल्या अनुभवामधून इतरांची सामाजिक बुद्धिमत्ता विकसित होत असते. म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रसंगी एखादा व्यक्ती कसा वागला, त्याने असं करायला पाहिजे होतं का, असं करायला नको होतं का, त्याने नेमकं काय करायला पाहिजे होत, बरोबर. मग त्याच्या वर्तनाचं, त्याच्या वागण्याचं जे निरीक्षण आहे ते या ठिकाणी होत असतं. आणि ते वागणं, त्या वागण्याच्या बाबतचे जी विधानं असतात, म्हणजे जे समजा एखाद्या विशिष्ट प्रसंगी सागर नावाचा मुलगा कसा वाग लागला, बरोबर. सागरला मैदानावर एखादा पेन सापडला तर सागरची कोणती कृती योग्य ठरेल, बरोबर. आणि त्याच्या खाली तुम्हाला चार पर्याय दिले जात, काय, सागरने तो पेन स्वतःसाठी ठेवावा, तो त्याने मित्राला वाढदिवसाच्या दिवशी भेट द्यावा, त्याने तो वर्ग शिक्षकाकडे नेऊन द्यावा, त्याने तो कचऱ्यात फेकून द्यावा, झाले का चार विधान. मग ह्या प्रसंगी त्याचं कोणतं वागणं संयुक्त ठरेल, त्याने तो स्वतःसाठी ठेवायचं का, ही चांगली कृती आहे का, तो कोणाचा तरी हरवलेला आहे, कोणाचा तरी तो मैदानावर पडलेला आहे आणि तो कदाचित शोधत असेल तिकडे कुठेतरी, मग त्याने तो स्वतःसाठी ठेवायचा. आणि परत कुणी विचारलं पेन कोणाचा आहे, किंवा ज्याचा हरवलाय त्याने तर म्हटलं तर माझा पेन आहे, तर म्हणत नाही माझाच आहे, मी चांगला. म्हणजे परत काय करायचं, खोटं बोलायचं, बरोबर. हे ही जी कृती आहे, ही कृती त्या कृतीचं निरीक्षण होत असतं आणि मूल्यमापन होतं. त्यातलं दुसरं विधान मी सांगितलं की त्याने तो पहिलं विधान सांगितलं स्वतःसाठी ठेवा, वाढदिवसाच्या दिवशी मित्राला भेट दिला, ते बरोबर आहे का, नाही. कचऱ्यामध्ये फेकून देणे हे सुद्धा बरोबर आहे का, नाही. तर त्याने तो त्याच्या वर्ग शिक्षकांकडे दिलं, म्हणतात वर्ग शिक्षक वर्गामध्ये विचारतील की हा पेन सागरला सापडलेला आहे, त्याने माझ्याकडे आणून दिलेला आहे, कदाचित सर्व मुलांना चाय वाजवलेलं नसतील, तुमचं अभिनंदन करायला लावतील, तुम्हाला धन्यवाद द्यायला सांगतील, आणि ज्याचा हरवलेला आहे तो मुलगा सांगेल सर हा पेन माझा आहे, माझा पडला होता, मी शोधत होतो. मग तुमची ही जी कृती आहे, त्या सागरची ही जी कृती आहे, त्या कृतीच इतर मुलं निरीक्षण करत असतात, शिक्षक निरीक्षण करत असतात, आणि मग त्या निरीक्षणामधून तो मुलगा, तो विद्यार्थी त्या प्रसंगामध्ये कसा वागलाय याचं मूल्यमापन घडत असतं. आणि त्या मूल्यमापनाच्या संदर्भात जी विधानं केलेली असतात, योग्य असतात अयोग्य असतात, त्याचा शोध घेणं म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता असते, मानवी वर्तनाचं निरीक्षण त्या ठिकाणी केलेलं असतं. पुढचा मुद्दा आहे सामाजिक परिस्थितीतील निर्णय. समाजामध्ये वावरत असताना वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती उद्भवत असते, कधी कधी आनंदाचे क्षण आहेत, कधी कधी दुःखाचे क्षण असतात, कधी कधी कोणतं तरी संकट आलेलं असतं. या सर्व प्रसंगामध्ये जे निर्णय, या ठिकाणी निर्णय हा शब्द आहे, एखाद्या विशिष्ट प्रसंगी काय करावं, योग्य तो निर्णय घेऊन तुम्ही काय कराल, म्हणजे कोणती कृती कराला, सामाजिक परिस्थितीतील निर्णय, तो निर्णय आपल्याला घेता आला पाहिजे, बरोबर. समजा एखादा कार्यक्रम, मोठा कार्यक्रम चालू आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये मोठ्या मोठ्या आवाजात डीजे चालू आहे आणि त्या कार्यक्रमाच्या जवळच बसलेल्या सर्वांना त्या डीजेचा त्रास होतोय, बरोबर. यावेळी अशा वेळी कोणीतरी एखादा व्यक्ती इतर व्यक्तींना जर सांगत
सांगत असेल की ह्या जे वृद्ध माणसांना लहान मुलांना आणि एकंदरीत सर्वांनाच त्रास होतोय, त्याचा आवाज कमी केला पाहिजे. त्याचं एकट्याचं कोणी ऐकणार नाही, पण त्याला जर साथीदार दिला बरोबर, तो जर आणखी 5-10 लोकांना घेऊन इकडे गेला आणि सांगितलं की बाबा रे याचा आवाज कमी करा बरोबर, म्हणजे त्या एखाद्या व्यक्तीने कोणीतरी तो निर्णय घेतला पाहिजे. सगळेच जण बोलत असतात या आवाजाने किती त्रास होतोय, छाती धडधडते, घाम येतोय, कानांवरचे आवाज आदळत आहेत बरोबर, कोणाचं डोकं दुखतंय, हे सगळे जण म्हणत असतात. मग त्या परिस्थितीमध्ये एखादा माणूस निर्णय घेणारा असला पाहिजे, त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन ज्या गोष्टीमुळे सर्वांना त्रास होतोय ती गोष्ट थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे निर्णय, आपण आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेत असतो, वेगवेगळे निर्णय प्रत्येकाला घ्यावे लागतात. मला नेमकं काय करायचंय, मला नेमकं काय शिकायचंय, ठीक आहे ना. आता तुम्ही 5वीला आहात, तुम्हाला जर कोणी विचारलं की तुला मोठं झालं काय व्हायचंय, तर तुमचा निर्णय झालेला आहे. तुम्ही म्हणतो मला IAS व्हायचंय, तुम्ही म्हणतो मला IPS व्हायचंय, तुम्ही म्हणतो मला पोलीस व्हायचंय, तुम्ही म्हणतो मला शिक्षक व्हायचंय, तुम्ही म्हणतो मला डॉक्टर व्हायचंय, तुम्ही म्हणतो मला इंजिनियर व्हायचंय बरोबर. हा तुमचा स्वतःचा निर्णय आहे, स्वतःसाठी घेतलेला. परंतु समाजामध्ये जेव्हा विशिष्ट घटना घडत असतात, त्या प्रसंगी तुम्ही काय निर्णय घेता, त्या निर्णय घेण्याची क्षमता म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता बरोबर. आपण मागापासून मी सांगतोय की विविध सामाजिक प्रसंग, वेगवेगळे प्रसंग, कार्यक्रम असतात, दुःखाचे प्रसंग असतात, सुखाचे प्रसंग असतात, हे सगळे आता सगळ्या प्रसंगाचं मी नाव नाही सांगतो. मग त्या वेगवेगळ्या प्रसंगी तुमचं वागणं कसं आहे, तुमची कृती कशी आहे, तुमचं बोलणं कसं आहे, तुम्ही इतरांना मदत करता का त्या ठिकाणी निघून जाता, या वेगवेगळे जे प्रसंग आहेत. आता याच्यामध्ये जो प्रसंग, पहिला प्रसंग आहे सहल. तुम्ही सहलीला जाता, सहलीला जायला सगळ्यांना आवडतं बरोबर, किंवा साधी साधीच्या शाळेच्या आसपासच्या परिसरामध्ये 3-4 किलोमीटर अंतरावर कधी कधी क्षेत्र भेटून जातात बरोबर. त्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी पाहायचं असतं बरोबर, कशा जाऊन कशाचं तरी निरीक्षण करायचं असतं. आणि मग अशा सहलीच्या वेळी, सहलीचा जो प्रसंग आहे त्यावेळी तुम्ही कसे वागता बरोबर. समजा तुम्हाला चालत जायचं असेल किंवा गाडीने जायचं असेल, बसने जायचं असेल, तर चालत जात असताना बस मध्ये बसल्यानंतर तुमचं वागणं कसं आहे, तुमची कृती कशी आहे, कशी असली पाहिजे आणि कशी नसली पाहिजे. आपण सहजीला आनंद घेण्यासाठी जातो बरोबर, परंतु आनंद घेण्यासाठी गेल्यानंतर सुद्धा तुमचं तुमच्या मित्राबरोबर किंवा तुमच्या वर्गातल्या इतर विद्यार्थ्यांबरोबर कशावरून तरी भांडण होते. मग तुम्ही एकमेकांना मारता, ठीक आहे, वाईट शब्द बोलता, मग ही कृती योग्य आहे का? नाही. मग सहलीच्या प्रसंगी आपण आनंद घेण्यासाठी गेलेलो आहोत, काहीतरी अभ्यास करण्यासाठी गेलेलो आहोत, कशाचं तरी निरीक्षण करण्यासाठी गेलेलो आहोत, आणि मग तो जो खरा उद्देश आहे तो बाजूला राहतो आणि विद्यार्थ्यांमध्ये किंवा मोठ्या व्यक्तींमध्ये सुद्धा वाद होतात. त्या सहलीच्या प्रसंगी, त्या क्षेत्र भेटीच्या वेळी तुम्ही कसं वागलं पाहिजे बरोबर. एखाद्या बागेमध्ये आपण गेलो आणि मग ती बाग सुंदर अशी बाग असते, त्या बाग सुंदर करण्यासाठी खूप लोकांना कष्ट घेतलेले असतात, आणि मग त्या बागेमध्ये गेल्यानंतर तिथल्या झाडाची पानं तोडणं बरोबर, फुलं तोडणं आहे की नाही, किंवा तिथं काहीतरी नासधूस करणं, या योग्य कृती नाही. किंवा आपण एखादं प्राणी संग्रहालय पाहायला गेलो आणि आतमध्ये त्या मोठ्या पिंजऱ्यामध्ये एखादा वाघ सिंहासारखा प्राणी आहे, आणि मग तिथं तो तिकडच्या कडेला असेल, तिकडून त्या जाळीमधून हात बाहेर काय आतमध्ये टाकून आणि त्याला असा हात दाखवून बरोबर, ही कृती योग्य नाही. आपण योग्य अंतरावर योग्य ते नियम पाळू, म्हणजे प्रत्येक ठिकाणी नियम ठरवित असतात समाजाचे, मग ते नियम आपण पाळले पाहिजे, तिथं असलेल्या सूचना वाचल्या पाहिजे,
त्या सूचनेनुसार वागण्याचा प्रयत्न केला. बरोबर, एखाद्या ठिकाणी तुम्ही सहलीसाठी गेला आहात आणि तिथं बऱ्याच जणांना सवय असते की आपलं स्वतःचं नाव त्याच्या शेवटपर्यंत लिहून ठेवलं, कोणाचं तरी नाव लिहिलं. या सगळ्याच्या कृती आहेत हे जे ह्या प्रसंगी घडणाऱ्या या चांगल्या कृती आपल्याला जपता आल्या पाहिजे. दुसरा प्रसंग आहे सण. सण आहे, वेगवेगळे सण आपण साजरे करतो, है की नाही? आता दिवाळीचा सण साजरा करतो, दसरा असेल, रक्षाबंधन असेल, ईद असेल, ख्रिसमस असेल, असे वेगवेगळे सण आपण साजरे करतो. हे सण साजरे करत असतात आपले आणि इतरांचे. काही सणांमध्ये फरक असतो. आपण दिवाळी, दसरा, बैलपोळा, मकर संक्रांती असे सण साजरे करतो. आपल्या मित्राच्या घरी, कोणाच्या घरी घरी ईद सण असतो, कोणाच्या घरी ख्रिसमसचा सण असतो. मग अशा वेळी आपण आपल्या मित्रांना आपल्या सणाला बोलवलं तर तो मित्र तुम्हाला त्यांच्या घरी सुद्धा वेगवेगळ्या सणाला बोलवेल, है की नाही? आणि मग एकमेकाच्या आनंदामध्ये, एकमेकाच्या सणामध्ये आपण सहभागी होतो. मग त्यावेळी आपली जे वागणं आहे किंवा एखाद्या आपल्या मित्रांनी आपल्याला ख्रिसमस साठी बोलवलंय आणि मग मी जाणार नाही, बोलवलंय आणि मी जाणार नाही, त्याने खूप आग्रह केलाय, तू तुमचा जवळचा मित्र आहे, मी तुला बोलवलंय, किंवा दिवाळी सणाला बोलवलंय, मग त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे, है की नाही? आपली मैत्री जपली पाहिजे. म्हणजे तुम्ही किती समाजशील आहात, तुमच्यामध्ये सामाजिक बुद्धिमत्ता किती आहे याचा प्रत्यय त्या ठिकाणी येतो. त्यानंतर आहे समारंभ. म्हणजे वेगवेगळे जे समारंभ असतात, शाळेमध्ये बक्षीस समारंभ असतो, वेगवेगळ्या स्पर्धा असतात, घरामध्ये आपल्या शेजारी वेगवेगळे समारंभ असतात, काहीतरी कार्यक्रम असतो, त्या ठिकाणी तुमची कृती योग्य असणं गरजेचं आहे. जर कृती योग्य नसेल, अयोग्य कृतीमुळे त्या समारंभामध्ये बाधा येऊ शकते. समारंभामध्ये काहीतरी चुकीचं चाललंय, कुणीतरी गोंधळ घालतंय असं वाटतंय, आणि म्हणून त्या प्रसंगी सुद्धा सर्वांनी योग्य कृती करणे गरजेचं आहे. मोठे असो, लहान असो, उंच असो, कोणी असो, सगळ्यांची कृती योग्य असली पाहिजे. श्रवणा हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. श्रमदान करणे, श्रमदान, श्रम म्हणजे कष्ट, काम करणे. बरोबर, आता आपण आपल्या घरापासून सुरुवात करू. आपल्या घरी वेगवेगळी कामं करावी लागतात. कोण जास्त काम करते घरामध्ये? मम्मी करते. बरोबर, आणि बाकीचे सगळे काय करतात? मग काही काही घरांमध्ये मम्मी पण काम करते, पप्पा पण काम करतात, आणि घरातली लहान मुलं सुद्धा कामात मदत करतात. ते झालं घराचा विषय. ज्यावेळेस समाजामध्ये, गावामध्ये, आपल्या गल्लीमध्ये, शाळेमध्ये वेगवेगळी कामं असतात, त्याच्यामध्ये स्वच्छतेचं काम महत्त्वाचं, किंवा गावासाठी, वस्तीसाठी सर्वांसाठी एखादं काम करायचं असतं, नातं ठरलेलं असतं की सर्वांनी तिथे यायचं आणि काम करायचं, म्हणजे त्या कामातून आपल्याला उपयुक्त अशा प्रकारची सोय होईल यासाठी सर्वांनी एकत्र आलेल्या असतात. बरोबर, मग अशा वेळी प्रत्येक व्यक्तीने त्या कामामध्ये, त्या श्रमदानाच्या कामामध्ये सहभागी झालं पाहिजे. त्या ठिकाणी खुर्ची टाकून बसायचं, सगळ्यांचं निरीक्षण करत कोण काय करतंय, आणि स्वतः फक्त तोंडाने भाषण करायचं, कृती काहीच करायची नाही, चालेल का? किंवा मला काय करायचं त्याचं तुमचं तुम्ही करून घ्या, मला गरज नाही असं म्हणून चालेल का? नाही. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी श्रमदान हा विषय असतो, म्हणजे सर्वांनी म्हणून सामूहिकरित्या एखादं काम पूर्ण करायचं असतं, तेव्हा त्या ठिकाणी आपण हिरिरीने सहभागी झालं पाहिजे. त्या कामामध्ये आपण सहभाग दाखवला पाहिजे, उत्साहाने ते काम केलं पाहिजे. म्हणजे त्या प्रसंगी तुमच्या ज्या कृत्या आहेत
त्या कृती योग्य असा असला पाहिजे, बरोबर आहे. तुम्ही योग्य प्रमाणे योग्य गतीने काम केलं पाहिजे. काही तरांशी गप्पा मारत बसायचं का? आपण एक गप्पा मारायच्या आणि आपल्या बरोबर असणाऱ्यांना एक गप्पा मध्ये गुंतून ठेवायचं आणि काम करणं बंद करायचंय का? नाही. तर हे श्रमदान चालू असताना त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि सर्वांना सहभागी करून घेता सुद्धा आलं पाहिजे, हे की नाही. म्हणजे तुम्ही भरपूर त्या ठिकाणी मन लावून झोकून काम करताय आणि तुमचेच काही मित्र झाडाखाली बसून आराम करतात, त्यांना तुमच्या बोलण्यातून असं वाटलं की तुम्ही अशा पद्धतीने बोललं पाहिजे, त्यांना कामासाठी उद्युक्त अशा पद्धतीने केलं पाहिजे, तुम्ही उठून त्या ठिकाणी सर्वांच्या मदतीला आलं पाहिजे. आमची चूक झाली असं म्हणतो. म्हणजे आपल्या कृतीचं जे निरीक्षण इतर लोकांनी केलं तर त्यांच्यामध्ये सुद्धा प्रेरणा निर्माण झाली पाहिजे आणि ते करतायत. आपण तपासणार इथं, चला आपण सुद्धा जाऊ, सर्वांना मदत करू, म्हणजे ते काम लवकर होईल, चांगलं होईल. त्यानंतर पुढचा प्रसंग आहे रामगेतील शिस्त पालन. रामगेतील शिस्त पालन सगळ्यात महत्वाचं. तुम्ही शाळेमध्ये आल्यानंतर परिपाठाला उभे राहता रांगेमध्ये, मग रांगेमध्ये उभे राहिलो तुम्हाला सवय असते, तुम्हाला आता हसू येईल. काय सवय असते? की आपल्या समोर उभे असणाऱ्या मुलाला, मुलाच्या पाठीवर त्याला काहीतरी थोडस मारणं, त्याची खोड काढणं, चिमटा घेणं, किंवा मागच्याला पायाने लाथीने काहीतरी लाथ मारणं, बरोबर. म्हणजे एकमेकांशी तुम्ही रांगेत उभा राहिल्यानंतर सुद्धा चांगली पण कृती करू शकता, वाईट पण करू शकता. एखादा जर रांगेच्या बाजूला असेल त्याला सांगू शकता की रांगेत सरळ उभा राहा आणि वाईट काय करू शकता, खोड काढू शकता. हे जरा शाळेतला विषय. इतर अनेक ठिकाणी रांगा असतात का? कुठे कुठे रांगा असतात तुम्ही पाहिले आहे? बँकेमध्ये रांगा असतात, हे की नाही. इथं पैसे ज्या टेबलला पैसे मिळतात त्या टेबलच्या समोर, त्या खिडकीच्या समोर रांग लागलेली असते. आणि मग त्या रांगेतलं शिस्तपालन काय आहे की सर्व लोक रांगेत थांबलेले आहेत आणि एका व्यक्तीने घाईघाईने यायचे खिडकीजवळ जायचं आणि तिथंच त्याचा नंबर लावायचा, असं चालतं का? बाकीचे मागच्या लगेच ओरडतात, हे मागं या म्हणतात, आम्ही किती वेळ झालो थांबलो, आम्ही काय आम्हाला वेळ लागलाय का, हे की नाही. रांगेमध्ये जी शिस्त आहे ती शिस्त पाळली पाहिजे. मग बँकेमध्ये रांगा असता किंवा बस स्टँडवर सुद्धा रांगेमध्ये उभं असलं पाहिजे, बरोबर. आपण एसटीने बऱ्याच प्रवास करतो, एसटी स्टँडवर परिस्थिती कशी असते? आपण आपल्या नगरच्या स्टँडवर जर गेलो तर एखादी एसटी आली तर ते एसटी गर्दी असं त्या दरवाज्यातून घोटात जमा होतो, बरोबर. काही लोक तर खिडकीमधून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात, एकमेकांशी भांडतात, एकमेकांना ढकलतात. आणि हेच जर चित्र आपण पाहिलं इतर काही ठिकाणचे, तर लोक बस थांबल्यानंतर रांगेत उभे असतात, रांगेत नसतात, रांगेत असतात, कोणाला धक्का लागत नाही, कोणी कोणाला वाईट असे शब्द बोलत नाही, बरोबर. आणि त्यांची जो सामाजिक व्यवहार आहे तो सुरळीत चालू राहतो. आपल्याकडं सुरळीत चालू राहत नाही, हे झालं बसचं उदाहरण, बँकेतलं उदाहरण. किंवा आपण एखाद्या यात्रेला गेलो तिथे देवदर्शी असणारी भरी मोठी रांगा असते, तरी काही लोक मध्येच कुठेतरी घुसतात, ठीक आहे ना, एकमेकांशी भांडतात, धंदाची करतात. म्हणजे आपण ज्या कार्यक्रमासाठी आलेलो आहोत त्याचा जो चांगला उद्देश आहे तो बाजूला राहतो आणि एकमेकांशी वाद घालत बसतो. म्हणजे जी रांगेतलं शिस्तपालन आहे ते खूप महत्वाचं आहे आणि आपल्या आपल्या भारतासारख्या देशात तर खूप महत्वाचं आहे, कारण आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी रांग लागलेली आहे, बरोबर. देवदर्शनासाठी रांगा असते, बँकेमध्ये रांगा असतात, सहलीला गेल्यावर सुद्धा तिथे सुद्धा रांगा लागलेल्या असतात. आणि ज्यावेळेस अशा रांगा लागलेल्या असतात त्यावेळेस त्या रांगेमध्ये जी शिस्त आहे ती सर्वांनी पाळली पाहिजे, सर्वांनी योग्य अशी कृती केली पाहिजे, बरोबर. पुढचा मुद्दा वर्गातील शिस्त पालन. वर्ग वर्गामध्ये शिस्त पालन काय? वर्गातील शिस्त पाळली पाहिजे. बऱ्याचदा तुमचा एखाद्या विषयाचा तास संपल्यानंतर
ते शिक्षक बाहेर गेल्यानंतर वर्गामध्ये खूप मोठा गैरव्यवहार मुलं घालतात. पुरी शिस्त पाळण्याच्या मनस्थितीमध्ये मूलमध्ये नसते. गोंधळाचा आवाज बाहेर आलेला असतो, कोणी दिसतं, कोणी उड्या मारतं, एकमेकांशी खोड करतं, मोठ्या मोठ्याने बोलतं, याला वर्गात विशिष्ट पालन म्हणायचं का? नाही. वर्ग आपला वर्ग शांत कसा राहील? आपला विद्यार्थी शिक्षकांना कसा आवडेल? आपल्या वर्गातला गोंगा बाहेर जाणार नाही याची काळजी घेण्याची वर्गाची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. मग वर्गामध्ये बऱ्याचशा शिस्त आपल्याला पाळाव्या लागतात. त्या सगळ्या शिस्तीत आपण आपला दिवस शाळेमध्ये घालवला पाहिजे, म्हणजे आपल्याला शिस्त असली पाहिजे. आणि शिस्त कुठून येते? समाजातल्या वेगवेगळ्या घडलेल्या घटने प्रसंगामधून शिस्त येतात. आणि जर आपल्या आयुष्याला शिस्त असेल तर आपण आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. बेशिस्तपणाकडून कोणी यशस्वी झालेलं नाही, होत नाही. आणि म्हणून तिचं शिस्त पालन हा एक महत्वाचा जो विषय आहे म्हटला. शिस्त चांगली गोष्ट करणं, चांगला प्रतिसाद देणं म्हणजे शिस्त, आणि काहीतरी शिस्त करणं म्हणजे बेशिस्तपणा असतो. आणि मग हा बेशिस्तपणा आपल्यामध्ये नसला पाहिजे. पुरातन वास्तूंचे जतन व संवर्धन. पुरातन वास्तू म्हणजे आपल्याकडे गड किल्ले, वेगवेगळ्या प्रकारचे राजवाडे, वेगवेगळ्या प्रकारची इमारती आहेत, यांचं जतन म्हणजे त्या आपण तो आपला ऐतिहासिक वारसा जपून ठेवण्यासाठी, त्याचं संवर्धन करण्यासाठी सामाजिक बुद्धिमत्तेमध्ये काय करता येईल? तर ह्या वस्तू पाहण्यासाठी केल्यानंतर आपल्याला सवय असते की तिथं काहीतरी चुकीची कृती करायची, तिथं आपलं कुठेतरी नाव त्या ठिकाणी लिहून टाकायचं, लिहायचं, किंवा काही तिथं असेल तर त्याची तोडफोड करायची, आहे की नाही? म्हणजे आपण या ठिकाणी कशाला आलोय हा उद्देश बाजूला ठेवायचा आणि दुसरंच काहीतरी करत पाहिजे. तर असं करून चालत नाही. नंतर आपली जी राष्ट्रीय प्रतीक आहेत, राष्ट्रगीत असेल, राष्ट्रध्वज आहे, त्याचा सन्मान आपण दाखवत पाहिजे. राष्ट्रगीत जनगण म्हणून हे राष्ट्रगीत चालू असताना आपल्या कानावर जिथं पडेल आपण सावधान स्थितीमध्ये उभा असलं पाहिजे. किंवा आपला राष्ट्रध्वज आहे 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे या दिवशी राष्ट्रध्वज फडकावतो आपण. आणि तुम्ही सुद्धा दुकानामधून छोटे छोटे राष्ट्र देऊन घेता, इतर विधी कुठं पडलेला असतात ते सगळे जणांनी पाहिलेलं आहे. मग तो आपला राष्ट्रध्वज आहे, आपला राष्ट्रीय प्रतीक आहे, आणि त्याचा अपमान होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. स्वच्छता सगळ्यात महत्वाचा आणि मोठा विषय आहे. स्वच्छता आहे की नाही? एखादा प्रसंग आहे, सहलीचा प्रसंग आहे, समजा तुम्ही एखादी लेणी पाहायला गेलात, एखादा गड किल्ला पाहायला गेलात, आणि त्या ठिकाणी आपल्याजवळ आपण खाण्यासाठी काहीतरी पदार्थ नेलेले असतात, आपल्याला भूक लागलेली असते, प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या आपल्या सोबत असतात, आणि मग आपलं खाऊन आणि पिऊन सगळं झाल्यानंतर प्लास्टिकचे कागद, वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टच्या पुड्यांचे जी वेस्टर्न असतात, त्याचं बाहेरचं जो कागद आवरण असतो ते आपण तिथंच पडून देतो. आणि मग सगळ्यांनी जर असं केलं तर त्या ठिकाणी काय होते? अस्वच्छता, दुर्गंधी येते, कोणाला त्या ठिकाणी यावंच वाटत नाही. बाप सहलीला गेल्यानंतर तुम्ही जर निरीक्षण केलं, त्याची काही मोठी माणसं असतात ना, ती त्यांच्यामुळे झालेला कचरा त्याच्या बॅगमध्ये साईडला कुठेतरी ठेवतात, आणि जिथे कचरा कुंडी असेल, जिथे कचऱ्यासाठी जागा असेल, तिथे गेल्यानंतर तिथे ते त्या ठिकाणी टाकून देतात. आणि आपला कचरा इकडे तिकडे पडलेला असतो. बरोबर. मग स्वच्छतेच्या बाबतीत सामाजिक
स्वच्छता हे जे सामाजिक काम आहे ते खूप महत्वाचं आहे, ते आपण पाळलं पाहिजे. आता आपण थोडासा सराव करूया. या ठिकाणी शेजारच्या आजोबांचे औषध आणायचे आहेत, तुम्ही काय करा असा प्रश्न आहे. शेजारी एक आजोबा आहे आणि त्यांची औषध संपली, औषधं आणायची आहे. त्यांनी तुम्हाला सांगितलंय की मला बाळा माझी एवढी औषधं आणून दे, त्यावेळेस तुम्ही काय कराल? म्हणजे हा जो पहिल्यांदा दिलेला आहे, पहिला औषध दिलेला आहे, मला वेळ नाही असं सांगणार. ही कृती तुमची योग्य आहे का? बाबांनी तुम्हाला बोलवलंय जवळ आणि सांगितलंय आजोबांनी की बाळा माझे हे चिठ्ठी घे, माझे एवढी औषधे घेऊन येत होता ना तू. बरेच जण म्हणतात मला नाही वेळ, मला खेळायचंय, मला मित्रांकडे जायचंय. बरोबर, पण त्या आजोबांसाठी तुम्ही वेळ काढला पाहिजे. मला वेळ नाही असं सांगून जाणार नाही. दुसरा मुद्दा, दुसरा पर्याय मित्रांबरोबर आजोबा बोलावतायत, हाक मारतायत आणि तुम्ही मित्रांबरोबर त्यांच्या समोरून खेळायला निघून, ती कृती सुद्धा तुमची योग्य नसणार आहे. तिसरा पर्याय औषध आणून देणार. औषध आणून देणार आजोबांचं काम करणार ही योग्य कृती आहे. आणि शेवटचा पर्याय आजोबांना जाणायला सांगणार आहे की नाही, जा तुम्हीच घेऊन या, मला वेळ नाही. बरोबर, कोणता आहे ठिकाणी पर्याय जवळ आले? औषधं आणून द्या. आजोबांना औषधांची गरज आहे, ते आजारी आहेत, त्यांना तिथपर्यंत जाता येत नाही. मग अशा वेळी आपली कृती काय असली पाहिजे? आपण स्वतः जाऊन त्यांची औषधं त्यांना आणून दिली पाहिजेत. तुमच्या शाळेची सहल एका किल्ल्यावर गेली आहे, किल्ला परिसरात तुमची कोणती कृती योग्य ठरेल? मागाशी मी सांगितलं. बरोबर, आपण डायरेक्ट पर्याय पाहूया. पहिला पर्याय आहे भिंतीवर स्वतःचे नाव लिहिणे, त्या किल्ल्याच्या भिंतीवर दगडावर खडूने किंवा टोकदार एखाद्या वस्तूने स्वतःचं नाव लिहायचं, तुमच्या गावाचं नाव लिहायचं, तुमच्या शाळेचं नाव लिहायचं. ही कृती बरोबर आहे का? निश्चितच नाही. कशाला तुमचं नाव लिहायचं त्या ठिकाणी? काय तुमचा फायदा होणार आहे का त्याच्यामध्ये? उलट काय होणार आहे? सगळ्यांनी जर नावं लिहिली आणि बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहता की अशा ज्या ऐतिहासिक पुरातन वास्तू आहेत, किल्ला आहे, गड आहे, तिथं बऱ्याच लोकांनी आपली नावं, गावाचं नाव, आणखी काय काय लिहिलेलं असतं. ही कृती कोणाचीही बरोबर असू शकत नाही. आपला तो वारसा आहे, ऐतिहासिक ठेवा आहे, तो चांगला राहिला पाहिजे, तो चांगला दिसला पाहिजे. त्याचे विकृतीकरण करणं ही एकदम चुकीची कृती आहे. म्हणजे तिथं तुम्ही स्वतःचं नाव लिहिणं ही कृती चुकीची आहे. दुसरा पर्याय आहे मित्रांसोबत दंगा मस्ती करणे. तुमच्या सोबत असणारे मित्र त्यांच्यासोबत दंगा, म्हणजे जे पाहायचे ते बाजूला ठेवायचे आणि जो मठरी ओरडायचं, एकमेकांच्या मागं पळायचं, एकमेकांना ढकलायचं, दंगा करायचा, मस्ती करायची, ही कृती सुद्धा अयोग्य आहे. तिसरा पर्याय आहे तेथील केरकचरा गोळा करणे. बरोबर, ही बरोबर आहे का कृती? त्या ठिकाणचा केरकचरा गोळा करणं तर एकदम बरोबर. कचरा गोळा करून ती जागा, ते ठिकाण स्वच्छ करण्याचा जर आपण प्रयत्न केला तर निश्चितच सर्वजण कौतुकास पात्र असतील. त्या ठिकाणी काही वस्तू असतात त्याच्यातलं ती आपल्या पिशवीमध्ये घालून घरी घेऊन जा. या चार पर्यायांपैकी तेथील केरकचरा गोळा करणे हा पर्याय अधिक योग्य आहे, योग्य राहणार. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे
तुमच्या शाळेत विज्ञान प्रदर्शन आहे, तुम्ही स्वतः स्वयंसेवक आहात, तुम्ही कोणती गोष्ट करणार? विज्ञान प्रदर्शन तुमच्या शाळेमध्ये आहे आणि तुम्ही स्वयंसेवक आहात, म्हणजे तुमच्याकडे काहीतरी जबाबदारी दिलेली आहे, त्यावेळेस तुम्ही काय करणार? पहिला पर्याय इतरांवर रुबाब गाजवू, इतर तुमच्या मित्रावर रुबाब गाजवायचं, हे मी स्वयंसेवक आहे. दुसरा पर्याय आहे इतरत्र भटकत राहील, काम सोडून इतरत्र कुठेतरी भटकत राहील. तिसरा पर्याय आहे जबाबदारी पार पाडणे, तुम्हाला जी जबाबदारी निश्चित करून दिलेली आहे तुमच्या शिक्षकांनी, ती जबाबदारी पार पाडून तुमचा पर्याय गप्पा मारत बसेल. विज्ञान प्रदर्शन चालू आहे, विज्ञान प्रदर्शनाला भेट देण्याने विद्यार्थ्यांची गर्दी झालेली आहे आणि तुम्ही गप्पा मारत बसले, मग यापैकी जबाबदारी पार पाडून ही कृती योग्य राहील. पुढचा प्रश्न पाहूया. गावात शाळेमार्फत स्वच्छता अभियान आहे असा प्रसंग तुम्ही काय कराल? तुमच्या शाळेमार्फत स्वच्छता अभियान गावामध्ये आहे, म्हणजे शाळेतले मुलं, शाळेतले विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक सर्वजण स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झालेले आहे, त्यावेळेस तुमची कोणती कृती योग्य ठरेल? तुम्ही काय कराल? पहिला पर्याय त्या दिवशी शाळेत जाणार नाही, शाळेतच जाईल, चालेल का? ही कृती योग्य आहे का? बाकीचे मुलं जातील, शिक्षक जातील, हे की नाही, गावातले लोक जमा होतील, स्वच्छता करतील आणि तुम्ही घरी बसले राहणार, शाळेत न जाणं ही कृती अजिबात बरोबर नाही. शाळेत गेला पाहिजे, ज्या ठिकाणी स्वच्छता अभियान आहे त्या ठिकाणी जाऊन स्वच्छता करण्यासाठी सर्वांना सहकार्य केलं पाहिजे, त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. दुसरं आहे आजारी असण्याचे खोटे सांगेल, है ना? अभ्यास झाला नसला तरी सांगतो आपण असं, मी आजारी होतो, घरी घरी नाही, खोट बोलणं, खोट बोलायचं नाही. दूरदर्शन करेल आणि सगळे आपले वर्गातले मित्र, इतर गावातील जे लोक आहेत ते काय काम करायचं नाम लपून छपून पाहायचं, तुम्ही आपल्याला पाहणार नाही याची काळजी घ्यायची, मग ते काय करतात पाहत बसायचं. आणि त्याचा पर्याय उत्स्फूर्तपणे सहभागी होणार. आता तुमच्या लक्षात आला असेल कोणता पर्याय आहे, चौथा उत्स्फूर्तपणे सहभागी होणार. ऐक रे, लपून बसायचं नाही, शाळेत जाणार, शाळेत जायचं नाही, किंवा आजारी असायला तर खोटे सुद्धा सांगायचं नाही, दुरूनच पाहत बसायचं नाही, स्वतः सहभागी व्हायचं आहे. रेल्वेचे तिकीट काढण्याच्या रांगेत तुम्ही उभे आहात, रांगेत नसलेल्या एखाद्या व्यक्तीने तुम्हाला तिकीट काढणं देण्यास सांगितलं तर तुम्ही काय कराल? एक, त्या व्यक्तीच्या अंगावर रागाने ओढणार नाही, दुसरा तुम्ही पण रांगेत उभे राहून तिकीट घ्यावा असं समोरच्यांना सांगावं, तिसरा मी तुमचे तिकीट देण्यासाठी रांगेत उभा आहे का असं उद्योगपणे बोलावं, आणि चौथा रांगेतील दुसऱ्या व्यक्तीकडे जाण्यास सांगावं. त्याला समोपचाराने सांगितलं पाहिजे की तुम्ही सुद्धा रांगेत उभं राहून घ्या. तिसरा पण नाहीतर तुम्ही रांगेमध्ये उभे आहात, अरे तुमच्या जवळ कोणीतरी आलंय माझं तिकीट काढून घ्या, त्यावेळेस तुमच्या मागचे लोक काय म्हणतात, ओरडतात, अंगा ओरडवतात, रांगेमध्ये खूप गंमत होते, एकमेकांना डकारतात, त्यांना मध्ये शिरून नका देऊ, मध्ये घेऊ नका, त्यांचं तिकीट तुम्ही कशाला घेतलं? त्याला अशा व्यक्तीला आपण सांगितलं पाहिजे की तुम्ही रांगेत उभे राहा मागून आणि स्वतः तुमचं तिकीट घ्या. म्हणजे समाजामध्ये विशिष्ट वेगवेगळे प्रसंग असतात, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग आहेत, त्या प्रसंगी तुम्ही कसे वागणार आहात या संबंधी
या प्रश्नामध्ये विचारलेलं असतं, तुमची कोणती कृती करणं योग्य ठरल, एखाद्याची कोणती कृती योग्य असेल ते विचारलेलं असतं, त्यावेळेस योग्य कृती आपल्याला करता आली तरच आपण हे प्रश्न सोडवू शकतो. आणि हे जे प्रश्न आहेत ते निश्चित गुण मिळवून देणारे भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्तेवरचे प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि असंच हसत खेळत शिकत राहा, खूप अभ्यास करा आणि खूप मोठे व्हा. धन्यवाद. बेस्ट लक.